नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आय पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया याबाबतची अपडेट तर ही अपडेट काय आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया यांनी सफाईगार आणि भोजन सेवा दोन्ही पदाची निवड यादी व प्रतीक्षा यादी लावलेली आहे तर आपण दोन्ही यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अगोदर आपण सफाईगारची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी पाहणार आहोत सदरची अंतिम निवड यादी व प्रतीक्षे यादी उमेदवाराच्या माहितीकरिता महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या या साईट दिली या साईटवर तुम्हाला पाहायला मिळेल तसेच भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक पंधरा बिर्शी कॅम्प गोंदिया याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नोटीस बोर्डावर पण तुम्हाला ती यादी मिळणार आहे दोन्ही पदांची लागलेली भोजन सेवक आणि सफाईगार या दोन्ही पदांची अंतिम निवड यादी प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर आपण सफाईगारची अंतिम निवड यादी प्रतीक्षा प्रतीक्षादी पाहणार आहोत तर सफाईगार अंतिम निवड यादी खुला प्रवर्ग तर ही जी आधी लावण्यात आलेली आहे ही कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली प्रवर्गानुसार लावण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांची नाव हो पहा वाल्मिकी वाल्मिक दीपक किशनराव पुरुष आणि याला सफाईगर चाचणीमध्ये जे मार्क्स मिळाले होते ते यामध्ये तुम्ही पाहू शकता दुसरं विद्यार्थी ना दुसरं नाव आहे रामटेके शीतल अनिल या दोन विद्यार्थ्यांची निवड सफाईगार या पदासाठी झालेल्या ओपन प्रवर्गामधून तुम्ही यामध्ये पाहू शकता त्यांना मार्क्स किती मिळाले हे पण तुम्ही हो यामध्ये पाहू शकता या खुला प्रवर्ग तर आता ओपन कॅटेगरीची प्रतीक्षा यादी पहा अगोदर आपण निवड यादी पाहिलेली होती आता हे प्रतीक्षा आदी आहे कंगाळ शीतल परमेश्वर लांजेवा रवींद्र सुरेज लाल ठाकरे चेतन कृष्णा या तीन विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा आधीमध्ये आलेली आहे खुला प्रवर्गामधून आता अंतिम प्रतीक्षा यादी महिला समांतर आरक्षण ठीक आहे कंकाळ शीतल परमेश्वर कुराडे पूजा अनिल सोनावणे रीनाबाई घनश्याम तर अंतिम प्रतीक्षे यादी महिला समान आरक्षणामधून या तीन विद्यार्थिनीची विद्यार नावे आलेली आहे प्रतीक्षे यादीमध्ये तर सफाईगार या पदासाठी एकूण या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि हे सहा विद्यार्थी जे दिलेले आहेत या सहा विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे ओपन कॅटेगरी मधून सफाईगार या पदासाठी फक्त दोनच जागा होत्या बहुतेक सफाईगारच्या आणि दोन्ही जागा ह्या ओपन कॅटेगरीच्या होत्या म्हणून या दोनच विद्यार्थ्यांची निवड यामध्ये झालेली आहे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया लक्षात ठेवा एसआर पी ओ क्रमांक गोंदिया यांची सफाईगार पदाची निवड यादी आणि प्रतीक्षा आधी आपण पाहिलेली आहे वाल्मिकी दीपक किशनलाल रामटेके शीतल अनिल या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे सफाईगार या पदासाठी ओपन कॅटेगरीमधून संपूर्ण जर निवड यादी तुम्हाला पाहायची असेल तर साईड दिलेली आहे या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण निवड आधी पाहू शकता किंवा तुम्ही सोमेशन नोकरी संदर्भात टेलिग्रामच्या जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी एफ मिळू जाईल तर सफाईगार पदाच्या फक्त दोनच जागा होत्या आणि दोन विद्यार्थ्यांची निवड त्यासाठी झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत भोजन सेवक कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांची नावं आलेली आहे तर पाह तर आर पी एफ गट क्रमांक पंधरा बिरशी कॅम्प गोंदिया तर निवड यादी पा कोणत्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे तर पा कॅटेगरीनुसार ही निवड यादी लागण्यात आलेली आहे तर पा निवड अंतिम निवड यादी खुला प्रवर्ग तर पा चेस नंबर आहे सहाशे दोन नाव आहे पवार अजय अन्ना या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे खुल्या प्रवर्गामधून ठीक आहे याला किती मार्क्स मिळाले तुम्ही यामध्ये पाहू शकता दुसरं आहे निवळ यादी अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी तर चेस नंबर आहे पाचशे त्र्याऐंशी नाव आहे डोंगरे धनंजय धरमदास या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे अनुसूचित जातींमधून याला मार्क्स मिळालेले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डोंगरे धनंजय धरमदास अनुसूचित जाती निवळ यादी नंतरची निवड यादी आहे फटक्या जमाती क चेस नंबर आहे दोनशे चोवीस नाव आहे खटके सुनील मारुती खटके सुनील मारुती या विद्यार्थीची निवड झालेली आहे भटक्यात जमाती कमधून चे। याला चौवेचाळीस मार्क्स मिळाले होते भोजनसेवक चाचणीमध्ये नंतर आहे अंतिम निवड आधी ओबीसी इतर मागास प्रवर्ग आहे ओबीसी तर चेस नंबर आहे चारशे सहासष्ट नाव आहे कापक गटे प्रमोद केशवराव कापक गटे प्रमोद केशवरा हे नाव तुम्ही बरोबर पाहायचे चेस नंबर चारशे सहासष्ट आहे याला एकावन पॉईंट त्र्याऐंशी मार्क्स मिळाले होते भोजनसेवक चाचणीमध्ये या चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे भोजनसेवक पदासाठी तुम्ही यामध्ये संपूर्ण नावे पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत प्रतीक्षा प्रतीक्षाआधी ओपन कॅटेगरी खुला प्रवर्ग नाव आहे सिवनकर नितेश मधुकर गिरी गजेंद्र रवींद्र गोटबोले गौतम गोटबोले हे तुम्ही नाव बरोबर चेक करायचा चेस नंबर बरोबर चेक करायचा कारण हे यामध्ये स्पष्ट दिसत नाही आहे नावं चेस नंबर पा पाचशे सदुसष्ट सहाशे पाच आणि चारशे अठ्याहत्तर ही जी प्रतीक्षाआधी आहे ही आहे खुला प्रवर्गामधून अंतिम प्रतीक्षा यादी खुला प्रवर्ग नंतरची प्रतीक्षा यादी आहे अनुसूचित जाती चेस नंबर आहे चारशे अड्याहत्तर गोडबोले गौतम गोडबोले नंतर डोंगरे गजू ग्यानीराम नंतर चौवन रुपेश गणेशराम त्यांचा ना चेस नंबर आहे चारशे अड्याहत्तर सहाशे सात आणि तीनशे सत्याऐंशी आहे तीन विद्यार्थ्यांची नावं आहे प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे एस सी प्रवर्गामधून नंतरचा प्रवर्ग आहे भटक्या जमादी क त्यांची नावं पाय योगेश सोमेश्वर छत्रपती देवकते मनोहर मनोहर रामचंद्र गायकी रामचंद्र सन करजी ठीक आहे तुम्ही नावं यामध्ये पाहू शकता चेस नंबर पाहत त्यांचा तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकाहत्तर आणि तीनशे चौदा या तीन विद्यार्थ्यांची नावं आलेली आहे एन टी सीमधून प्रतीक्षा यादीमध्ये नंतरची प्रतीक्षा यादी आहे ओबीसी प्रवर्गाची तर नाव पाह सोनवणे मनीष उमराव फुंडे राजेश मंगरू पटले लक्ष्मीकांत पुरुषोत्तम या तीन विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेले आहेत ओबीसी प्रवर्गामधून तर ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निवड यादी पाहिलेली आहे आणि प्रतीक्षा यादी पण पाहिलेली आहे तर या चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे भोजनसेवक या पदासाठी हे जे बारा विद्यार्थी आहे त्यांची नावं आलेली आहे प्रतीक्षा यादीमध्ये तर एस आर पी एफ गोंदियामध्ये एकूण चार जागा होत्या भोजनसेवकच्या तर चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण जर निवड यादी तुम्हाला पाहायची असेल प्रतीक्षा यादी पाहायची असेल या साईड दिलेली आहे या साईडवर जाऊन तुम्ही संपूर्ण प्रतीक्षा प्रतिक्षाआधी पाहू शकता किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं संपूर्ण पीडीएफ तुम्हाल तुम्हाला त्या चॅनलवर मिळू जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे सर पिओ गट क्रमांक पंधरा गोंदियाची आपण भोजन सेवकची निवड यादी आणि सफाईगारची निवड यादी पाहिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद